सांस्कृतिकमध्ये असावेत, क्रीडामध्ये असावेत, त्यानंतर जे काही कौशल्य असतील त्या कौशल्यातले काही वेगळे विषय असावेत, भारत शेतीप्रधान आहे त्या शेतीतले काही विषय असावेत, शेतीपूरक व्यवसायातले काही विषय असावेत, अशी अपेक्षा त्यामध्ये व्यक्त केलेली आहे. कोणतीही स्ट्रीम न घेता, कोणतीही फॅकल्टी नसताना 9वी 10वी 11वी 12वी अशा पद्धतीतले ते कौन्सिलचे वर्ग असतील, शाला समूहातले वर्ग असतील, अशी या शालेय शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. आज श्री मळाई देव शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ, त्याचबरोबर मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 याच्यावरती चर्चासत्र आयोजित केले आणि जवळजवळ 150 ते 200 शिक्षकांनी सहभागी होऊन या चर्चासत्रामध्ये आपली चर्चा घडवून आणली. याच्यामध्ये माझे सहकारी डॉक्टर धनवडे सरांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि शालेय शिक्षण याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे आणि मी स्वतः नवीन शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणामध्ये शासनाने काय शिफारसी केलेल्या आहेत, त्याचबरोबर या नवीन शैक्षणिक धोरणाची उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन करण्याचं काम केलं. त्याचबरोबर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण कोणकोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागेल, त्याच्यामध्ये संस्था चालकांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल, शिक्षकांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल आणि विद्यार्थी किंवा शिक्षक या घटकाला सुद्धा कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल आणि आपणाला या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच्यावरतीही प्रकाश टाकण्याचं काम.